मीनं माझ्या मैत्रिणीला एकदा फोन केला, म्हटलं चल ग आज तुझी पण सगळी कामं आवरली आहेत, माझंही आवरले, आपण कुठेतरी छान एक फेरफटका मारून येऊया. तर उत्तर काय आलं? आत्ता. म्हटलं हो आत्ता. ते म्हणाली नाही गो, आत्ता मला खूपच बोर झाले, आत्ता नको जायला. म्हटलं ठीक आहे, काहीतरी अडचण असेल. परत एक दोन दिवसांनी फोन केला, अगं म्हटलं किती छान सण आहे आता संक्रांतीचा, आपल्याला हळदी कुंकालाही जायचंय, आपल्याला बोलवलंय का मैत्रिणीकडे जे आपण मस्त तयार होऊया आणि जाऊया. तर म्हणे नको ग, मला खूपच कंटाळा आलाय आवरायचा, मला बरंच वाटत नाहीये, कोण तयार होईल, कोण ती साडी नेसेल, जाऊ दे तू एकटीच जाऊन ये. अरे देवा, मला समजतच नाही की एवढा निरुत्साह आणि इतकं डल आणि बोरिंग लाईफ बायका कसं काय जगू शकतात. मैत्रिणींनो, मला असं वाटतं जर का आपल्याला आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल तर आपण आनंदी आणि उत्साही असायला पाहिजे. मग आनंदी आणि उत्साही आपण कसं राहू शकतो जेणेकरून आपण आयुष्याचा आनंद घेऊ शकतो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. जेव्हा माणसाला डल आणि बोरिंग वाटतं, कंटाळा येतो, नॉट वेल सारखी कंडिशन असते मेंटली आणि फिजिकली, तेव्हा नक्कीच त्या व्यक्तीला काही ना काही त्रास होत असतो. तर असा हा व्हिडिओ तुमच्यासाठी इंटरेस्टिंग होणार आहे जेणेकरून तुम्ही स्वतःला आनंदी आणि उत्साही ठेवू शकाल. मधुरा जीवा एम्पावरिंग विमेन नावाचं ऍप गुगल प्ले स्टोअरवर आहे, त्याच्यावर निरनिराळ्या प्रकारचे कोर्सेस वाजवी दरात स्त्रियांसाठी ठेवलेले आहेत जेणेकरून तुम्ही स्वतःला पर्सनली आणि प्रोफेशनली अपडेट करू शकाल. तर खाली ऍपची लिंक दिलेली आहे, नक्की डाऊनलोड करा. सो मैत्रिणींनो, जेव्हा आपण आपल्याकडे एखादा प्रॉब्लेम असतो किंवा आपल्या व्हिडिओवर आपण एखादा मुद्दा डिस्कस करत असतो, तो सर्वात पहिले आपण तो समजून घ्यायचा, कारण समजलं की त्याच्यावर आपल्याला उपाय करायला सोपं जातं. मग आता उत्साह आपल्याला नेमकी का नसतो? तर बेसिक सर्वात फंडामेंटल भाग जो आहे एका व्यक्तीच्या आयुष्यात उत्साह आणि आनंद निर्माण करण्याचा, तो म्हणजे त्या व्यक्तीचे विचार. आपले विचार सकारात्मक असतील तर सकारात्मक विचार आपल्या मनाला आणि आपल्या शरीराला आनंद देत असतात. पण जर का आपण स्वतःला लोड केलं नकारात्मक विचारांनी तर आपली जी एनर्जी लेवल आहे ती डाऊन होते. तर त्याच्यामुळे आपले विचार हे सकारात्मक आहेत की नाही, आपल्या मनात नेगेटिव्ह विचार तर नाही आहेत. आता नेगेटिव्ह ड्रेनर्स असतात आपल्या मनाचे, म्हणजे असे काही ठराविक स्ट्रॉंग फिलिंग असतात, विचार असतात ज्याच्यामुळे आपली मनाची एनर्जी ड्रॉप होते आणि आपल्याला उत्साह वाटत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपली एनर्जी लेवल ड्रॉप होते. सर्वात महत्वाचा आणि स्ट्रॉंग विचार असतो रागाचा, दुसरा असतो द्वेष, तिसरा असतं ज्वेलसी, चौथे असते की खूप अपेक्षा ज्या आपल्या असतात लोकांकडनं त्या पूर्ण होत नाहीत, किंवा कुठेतरी निराशा असते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या आपल्या एनर्जी ड्रेनर्स असतात. तर ह्या प्रत्येक विषयावर मी वेगवेगळे व्हिडिओज केलेले आहेत, पण हे विचार इतके स्ट्रॉंग आणि पॉवरफुल असतात की आपल्या शरीराची ताकद सुद्धा ते खेचून घेतात. त्याच्यामुळे जर का आपल्याला उत्साही राहायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की पॉझिटिव्ह विचार, सकारात्मक विचार डेव्हलप करायला शिका आणि सकारात्मक विचार करायची सवय स्वतःला लावा, जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट तुमच्या एन्थुझियाझमवर, तुमच्या उत्साहावर राहील. सो सकारात्मक विचारांची ताकद ही जशी पॉवरफुल असते तशी नकारात्मक विचार सुद्धा तेवढेच ताकदवान असतात. तर हे एक एक करून नकारात्मक विचार आपल्या मनातनं काढायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा जो माइंडसेट आहे तो जास्ती सकारात्मक पॉझिटिव्ह राहील आणि जेणेकरून तुम्ही एनर्जेटिक फील कराल. दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा आपल्याला निरुत्साह वाटतो किंवा आपल्याला काहीच आयुष्यात राहिलं नाहीये, एकदम दुःखी असं आपलं आयुष्य असं वाटतं, तर त्याचं अजून एक कारण असतं, ती म्हणजे मेडिकल काहीतरी डेफिशियन्सी आपल्या शरीरामध्ये असते. आता स्त्रियांमध्ये बरेचसे हॉर्मोनल चेंजेस होत असतात, कधी कधी अनिमिया होतो, रक्ताची कमी होते, कुठल्या तरी विटॅमिनची डेफिशियन्सी असते, त्याच्यामुळे सुद्धा स्त्रियांना असा त्रास होतो की सतत झोपून राहावंसं वाटतं, कंटिन्युअस अंग दुखतं, किंवा चिडचिड होते, किंवा खूप जास्ती स्ट्रेस येतो. तर ह्या सगळ्या ज्या मेडिकल चाचण्या आहेत ते मला असं वाटतं वयाच्या 30 नंतर प्रत्येकाने करून घ्याव्या, जेणेकरून नेमका काय प्रॉब्लेम आपल्या शरीरामध्ये होतोय
त्याच्यावर डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतील, योग्य ते औषध उपचार केले की आपल्याला फिट सुद्धा वाटेल आणि आपल्याला उत्साह सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होईल. सो मला असं वाटतं वैद्यकीय चाचण्या करणं, रेग्युलरली आपला हेल्थ चेकअप करणं हे फार गरजेचं आहे. आता तिसरी एक अजून एक गोष्ट मी लोकांमध्ये पाहिली, काही काही लोकांना ना माइंडफुलनेस नसतो, ह्याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे. आता माइंडफुलनेस म्हणजे काय, तर आपण स्वतः जागरूक आहोत का की आपला माइंडसेट, आपली विचारसरणी सॅडिस्टिक तर होत नाहीये, हा प्रश्न प्रत्येकाने विचारावा. सॅडिस्टिक म्हणजे काय, तर कुठेतरी दुःखी गाणी ऐकत बसणं, दुःखी पिक्चर बघणं, दुःखी प्रसंगात मध्ये रमणं, जे जे प्रसंग वाईट झाले आहे, ज्याच्यामुळे आपल्याला त्रास झालेला आहे, तीच प्रसंग आपण आठवत राहणं आणि सेल्फ पिटी म्हणजे स्वतःवर दया करणं की मी किती गरीब आहे, मी किती अमुक आहे, किती लोकांनी मला त्रास दिला. तर जे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं, पण जेव्हा आपण कंटिन्युअस त्या दुःखामधनं सुद्धा आपल्याला एक प्रकारचा सॅडिस्टिक आनंद मिळायला लागतो आणि त्यात आपण रमबाण होतो, तर हा प्रश्न मला असं वाटतं प्रत्येकाने स्वतःला विचारा की मी सॅडिस्टिक तर होत नाहीये. चेकआउट. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रेक द रुटीन. आता रोज आपलं तेच रुटीन असतं की नाही, सकाळी उठतो, पूजा करतो, घरातली कामं आवरतो. म्हणजे मी गृहिणींच्या दृष्टीने सांगते, कारण मी स्वतः गृहिणी आहे आणि आपल्या चॅनलवर भरपूर गृहिणी आहे. काही वर्किंग लेडीज असतील, त्या ऑफिसला जात असतील किंवा अजून काही बिझनेस करत असतील, पण तेच रुटीन असतं. तर मला असं वाटतं तोचपणा जेव्हा आपल्या आयुष्यात होतो ना, तेव्हा आपल्याला कंटाळ येतो. ते म्हणतात ना लाईफमध्ये काहीतरी ट्विस्ट असायला पाहिजे, तर तसाच आपल्या रुटीन मध्ये सुद्धा एखादा ट्विस्ट असायला पाहिजे. कधीतरी ना एखादं काम ठेवून द्यायचं, बाहेर एखादी चक्कर मारायची. बरेचदा मी लेडीजचं पाहिलंय की सकाळी जे घरात कामाला लागतात ते संध्याकाळ झाली तरी त्यांची कामं उरकत नाही. कधी कधी घरात लोकांच्या वेळा सांभाळायला लागतात आणि असं करून दिवसभर आपण घरातच उरतो. मग समजा दिवस आपल्याला बाहेर जाता येत नसेल काही कारणांमुळे, तर संध्याकाळचा वेळ तरी स्वतःसाठी ठेवा. कुठेतरी बाहेर एक चक्कर मारून या किंवा गाडीवर एक फेरफटका मारून या, फ्रेश हवेमध्ये चाला, फिरायला जा, मैत्रिणींना भेटा. म्हणजे काही करून त्या रुटीन मध्ये काय चेंज करता येईल ते बघा. कधीतरी एखादं काम ठेवून द्यायचं आणि बाहेर जाऊन यायचं, एखाद्या देवळात जाऊन यायचं, काहीतरी आपल्या रुटीन मध्ये चेंज हा करणं आवश्यक आहे. नाहीतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्या त्या रुटीनचा कंटाळा येणार आणि तुमचा उत्साह सुद्धा कमी होणार. सर्वात महत्वाची गोष्ट वारंवार व्हिडिओ मध्ये सांगत असते, हे एक सायन्स आहे, ड्रेसअप. ड्रेसअप का करायचं, तर बघा आपण दिवसात सगळे घरी सुद्धा आपण साध्या कपड्यांमध्ये असतो, आपल्याला कम्फर्टेबल वाटतं, घरातली कामं चालू असतात, पण त्यात सुद्धा मला असं वाटतं संध्याकाळच्या वेळेस तरी आपण चांगले नेटनेटके कपडे, ड्रेसअप चांगलं व्हायला पाहिजे. थोडस मॉइश्चरायझर लावलं, फाउंडेशन लावलं. माझं म्हणणं नाही की भरपूर हे करा, मेकअप करा, पण स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा, कारण ह्या सगळ्याचा इफेक्ट आपल्या मानसिकतेवर होतो. जेव्हा तुम्ही छान आवरता, तुम्ही चांगले दिसता, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह वाटतं, बिकॉज क्लोथ्स गिव्ह यू कॉन्फिडन्स. तर तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा उत्साह तेव्हाच वाढतो जेव्हा तुम्ही बाहेरून सुद्धा हे प्रयत्न करतात. सो ड्रेसअप होणं फार महत्वाचं आहे. शक्यतो चांगले छान ब्राईट कपडे घाला, खूप डल पेस्टल शेड्स घालू नका. जरी त्याची आत्ता फॅशन असली, तर मला पर्सनली असं वाटतं की कधी कधी ना जेव्हा आपण लो मूड मध्ये असतो तेव्हा जेव्हा आपण डल कपडे घालतो त्याचा इफेक्ट सुद्धा आपल्या माइंडसेटवर होतो. तर थोडेसे छान कलरफुल असे कपडे घाला ज्यात तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल आणि फ्रेश सुद्धा वाटेल, हे ट्राय करून बघा. मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीचं सोशल लाईफ हे असायला पाहिजे. आपल्या सगळ्यांचं आयुष्यामध्ये आपलं फॅमिली ही प्रायोरिटी असते. आपलं कुटुंब, मुलं, घर परिवार हे जरी असलं तरी एव्हरी पर्सन शुड हॅव हिज ओन सोशल लाईफ. आपल्याला आपापले फ्रेंड सर्कल हे असायलाच पाहिजे. मे और मेरी तन्हाई पिक्चरमध्येच ठीक आहे, तर आपल्याला असं एकलकोंड आयुष्य नाही जगायचंय. आपल्याला सोशल लाईफ असायला पाहिजे. मग कुठला तरी एखादा ग्रुप जॉईन करा, लेडीज ग्रुप जॉईन करा, जिथे मैत्रिणींना आठवड्यातनं एकदा तरी भेटा. कसा वेळ मिळेल तसा वेळ काढून भेटा. मजा सांगू का, आपण जेव्हा मैत्रिणींसोबत असतो ना तेव्हा आपण खूप वेगळे असतो. तुम्ही एकदा ऑब्झर्व करा. समजा आपण घरात नॉर्मल जसं वागतो तसं वागतोच, पण मैत्रिणींमध्ये ना थोडस टिंगल होते, कोणाची तरी मस्करी होते, आपण मजा करतो, काहीतरी जोक्स मारतो,
सुखदुःखाच्या गोष्टी बोलतो किंवा जुन्या काही आपल्या कॉलेजच्या आठवणी बोलतो, तर मग ह्या सगळ्यामुळे ना आपल्याला एक आयुष्यात उत्साह निर्माण होतो. आपलं तेच तेच जे मंडेन पॅटर्न असतो लाईफचं ते ब्रेक व्हायला मित्र परिवार असणं फार गरजेचं आहे. सो आपल्याला सोशल लाईफ असणं फार महत्वाचं आहे. आता आपण बघत असू ना की मॅन इज अ सोशल ॲनिमल हे आपण सिव्हिक्स मध्ये पहिलं वाक्य शिकलेलं आहे आणि हे खरंच आहे की माणसाला समाजात जाऊन मिसळण्याची ही एक नैसर्गिक गरज असते, मानसिक गरज असते. सो आपण आपलं सोशल लाईफ डेव्हलप करावं, कुठल्या तरी ग्रुप्स जॉईन कराव्या किंवा एखाद्या चांगल्या, काहीच नसेल तर आमच्या गावात तर पूर्वी काही नव्हतं, पण आता नारी शक्तीमध्ये आम्हाला पण एक सोशल लाईफ छान निर्माण झालंय. खरं सांगते त्यातनं खूप आनंद मिळतो, खूप मजा येते आणि आयुष्यात उत्साह पण खूप येतो. आणि ना थोडस जेव्हा माणूस सोशल असतो ना तर आपला स्वभाव सुद्धा जॉली होतो, हसतमुख होतो. खूप सिरियस आणि खूप असं जगाचे सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे अशा ज्या माइंडसेट मध्ये बरेचदा आपण असतो ना, आपल्याला माहित नसतं की आपण कसे राहतोय, आपण माइंडफुल नसतो. पण बरेचदा ना खूपसे जण आपण खूप सिरियस असतो, चिंताग्रस्त असतो, तर ह्या सगळ्या गोष्टींना ब्रेक व्हायला सोशल लाईफ हे खूप गरजेचं आहे. फार महत्वाची टिप जी माझ्यासाठी खूप छान काम करते ते म्हणजे निरपेक्षरित्या लोकांवर प्रेम करा. ज्यांना तुम्हाला मदत करता येईल त्यांना मदत करा. एखाद्यासाठी आउट ऑफ द वे जाऊन मदत करा, काहीही बिघडत नाही. मी तुम्हाला माझ्या अनुभवावरनं सांगते. आता तुम्ही युट्यूबला वर मला इतके वर्ष बघताय, एवढे आपले व्हिडिओज आहेत. आज माझा स्वभाव जरा मोकळा आहे, बरं का, म्हणून मी तुम्हाला अगदी माझी फॅमिली समजून हे सांगते. एवढे 2-3 महिने 4 वर्ष मी एवढं काम करते तरी सुद्धा कधी कधी ना $100 सुद्धा माझ्या युट्यूबमधनं मला इन्कम नसतो. आत्ता फेब्रुवारी 2023 मध्ये मी हे सांगते, पुढचं मला माहीत नाही, पण तरी सुद्धा मला ना युट्यूबवर एक वेगळा आनंद मिळतो. तर तो तुमच्यामुळे मिळतो, तुम्ही त्याला जबाबदार आहात. कारण जेव्हा मी माझा कॉन्टेंट तुमच्या समोर प्रस्तुत करते तो तुम्ही सिरियसली ऐकता आणि तो तुम्ही आचरणात आणता तेव्हा त्याचे रिझल्ट्स तुम्हाला मिळतात आणि तुम्ही मला फीडबॅक देता, फोन करता, कमेंट्स करता आणि सांगता की ताई मी हे करायला लागली, मला खूप छान वाटतंय, मला खूप आनंद मिळतोय, आज ताई मी हे अचीव्ह करू शकले तुझ्या कॉन्टेंटमुळे. आणि ह्याच्यासारखा दुसरा आनंद असूच शकत नाही. ऑफकोर्स पैसे मिळतील तर सगळ्यांना बरं वाटतं की चला बाबा आपण एवढे कष्ट घेतले, पण तुमच्याकडनं जे ब्लेसिंग्स मला मिळतात ना त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात आज खरंच खूप आनंद आणि उत्साह आहे. जेव्हा जेव्हा आपण लो फील करतो, जेव्हा आपल्यावर संकट येतं, तर सर्वात जास्ती काही काम करतं तर ते म्हणजे ब्लेसिंग्स, लोकांनी दिलेले तुम्हाला आशीर्वाद आणि तुम्ही त्यांच्यासाठी निस्वार्थ आणि निरपेक्ष केलेली मदत ही त्यावेळेस कामी येते. सो लोकांवर निरपेक्ष प्रेम करा. हेवे दावे, कोण काय बोललं, कसं बोललं, हे असंच आहे, अमकंच आहे, हे सगळ्या गोष्टी सोडून द्या. मन मोकळं राहा, तुम्हाला त्याच्यातनं स्वतःमध्ये बदल जाणवेल. लोकांना आपल्याला बदलायचंच नाही, आपल्याला स्वतःला आनंदी राहायचं, उत्साही राहायचं, तर आपण हे करायलाच पाहिजे. सर्वात छान गोष्ट म्हणजे मला असं वाटतं स्त्रियांनी ना थोडंसं एक्सप्लोअर केलं पाहिजे, नवीन नवीन ठिकाणी आपण जायला पाहिजे, नवीन नवीन गोष्टींची खाद्य संस्कृती आपण बघितली पाहिजे. आता माझ्याकडे पण, मी ते एका छोट्या गावात राहते, पण इकडच्या आजूबाजूच्या गावांमध्ये ना मी कधीतरी जाऊन येते, कोणाचं तरी शेतातलं घर मी बघते, तुम्ही शॉर्ट्समध्ये पाहिलं असेल, तर ना आपल्याला एक वेगळा आनंद त्यातनं मिळतो, आपल्याला एक वेगळी एक्सपोजर त्यातनं मिळतं की अरे लोक किती छान राहतात आहेत, लोकांना काय अडचणी आहेत, मग त्यांची खाद्य संस्कृती कशी आहे, मग त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, तर ह्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करायला पाहिजे. आपण आपलं तेच डोळ्याला झापड लावून तेच तेच रुटीन फॉलो करत राहतो आणि आपल्याला तेच लाईफ वाटतं, पण आयुष्य तेवढंच नाही आहे. आपल्यापेक्षाही चांगलं आयुष्य लोक जगत असतात आणि जेव्हा आपण जातो ते 4 लोकांना भेटतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे किती छान लोक राहत आहेत, त्यांची फिलॉसॉफी काय आहे लाईफची, ते कसं काय आनंदी राहत आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास निर्माण होतो. तर मला असं वाटतं प्रत्येकाने नवीन जागा, नवीन खाद्य संस्कृती, नवीन लोक सगळं हे एक्सप्लोअर केलंच पाहिजे. अजून एक महत्वाची टिप म्हणजे सतत मोटिवेटेड राहा. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की मोटिवेशन मोटिवेशन कसं आणायचं सारखं ताई, मी तुम्हाला सांगते. घरातली समजा आपली साखर अचानक संपली तर आपण पळत पळत काय करतो, शेजारच्या काकूंकडे जातो आणि म्हणतो काकू प्लीज एक वाटी साखर द्या, मी परत देते हा तुम्हाला.
मग आपण ही धडपड का करतो? सो द शो मस्ट गो ऑन. आपलं किचन मधलं काम अडता कामा नाही साखरेशिवाय. त्याचप्रमाणे आपलं मोटिवेशन संपलं की पळत पळत जाऊन ते कुठून तरी बॉरो करायचं. बॉरो करायचं म्हणजे कुठून आणायचं मोटिवेशन? तर व्हिडिओज मधनं, पुस्तकांमधनं, लोकांमधनं. कितीतरी कॉन्टेंट आपल्याकडे युट्यूबवर आहेत, कितीतरी असे लोक आहेत, चॅनल्स आहेत जे तुम्हाला सुंदर मोटिवेशनल टॉक्स सांगतात. काही काही तुम्ही लोकांचे इंटरव्ह्यूज बघा की त्यांनी कसा संघर्ष केला, ते कसे वर आले. तर यातनं आपल्याला प्रेरणा मिळते. पण तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की मोटिवेशन असताना हे रिफिल करावं लागतं. म्हणजे एकदा तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओ पाहिलात तर तुम्ही दोन दिवस थोडस एकदम फ्रेश होऊन काम करणार, तिसऱ्या दिवशी तुम्ही परत डाऊन होणार. सो मोटिवेशन हे रिफिल करावं लागतं. आणि मोटिवेशनला साथ द्यायची असते सेल्फ डिसिप्लिन, शिस्त. शिस्त ही फार महत्वाची आहे, यावर मी एक सेपरेट व्हिडिओ करणारच आहे. जर का तुम्ही स्वतःला शिस्त लावली की ह्या प्रकारचं लाईफ मला जगायचंय, ह्या प्रकारचं लाईफमध्ये अशा प्रकारची विचारांना मला धरून ठेवायचं आहे, तर शिस्त आणि मोटिवेशन विल टुगेदर वर्क फॉर यू. आणि त्यातनं तुम्ही बघा की तुमचा आनंदही वाढतो, उत्साही वाढतो. जी लोक बेशिस्त असतात ना, त्यांच्या लाईफला काय जीवनक्रम असा विचित्रच चाललेला असतो, आलेला दिवस पुढे ढकलत असतात. पण जे शिस्तप्रिय लोक असतात ते मोटिवेटेड राहतात, सतत ॲक्टिव्ह राहतात, काही ना काही त्यांचे ध्येय ठरलेले असतात, त्यासाठी धडपडतात. तर अशा प्रकारची शिस्त आणि मोटिवेशन हे दोन्ही गोष्टी आपल्याकडे असायलाच पाहिजे. आणि जरी तुम्हाला वाटत असेल की मी खूप पॉझिटिव्ह आहे, अमक आहे, तमक आहे, तर मी सर्वात मोठी गोष्ट माझ्या पॉझिटिव्हिटीची तुम्हाला सांगते. ह्याच्या आधी पण मी सांगितलेली आहे की माझ्यासाठी माझा देव खूप जास्ती महत्वाचा आहे. मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने ना देवाला हाक मारावी. ही इज द पॉवर हाऊस, म्हणजे त्याच्याकडे इन्स्पिरेशन आहे, मोटिवेशन आहे, सक्सेस आहे, एनर्जी आहे, उत्साह आहे, त्याच्याकडे काय नाहीये, त्याच्याकडे सगळं आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच असतो की त्याला हाक मारल्याशिवाय तो काही येत नाही. तर त्याच्यामुळे त्याला हाक मारा. मग मला तरी असं वाटतं की माझी दिवसाची सुरुवात मी पूजेनी करते. मग हनुमान चालिसा म्हणते किंवा एखादं स्तोत्र अजून म्हणते, नामजप करते. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना कुठेतरी मला खूप एनर्जी मिळते, खूप पॉझिटिव्हिटी मिळते, चांगले विचार माझ्या मनात राहतात, चांगला चांगला कॉन्टेंट मी तुमच्यासाठी डिझाईन करू शकते. तर तुम्ही जर का कुठल्याही प्रकारचे, मी तर खूप लहान आहे पण माझ्यापेक्षा केवढे तरी सुंदर सुंदर मोटिवेशनल स्पीकर्स जर का तुम्ही बघितले तर ते आणि छान तुम्ही त्यांचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येकाची काही ना काही आध्यात्मिक बैठक ही असते. तर मला असं वाटतं की एक वेळ दिवसातली ठरवून घ्यायला पाहिजे ज्याच्यात आपण जसं स्पिरिच्युअल गोल्स बद्दल मी आधी बोललेली आहे की तुमचे स्पिरिच्युअल गोल्स सेट पाहिजे की मी एवढं एवढं देवाचं करणं. स्वामी आहेत, गोंदरेकर महाराज आहेत, गजानन महाराज आहेत, हनुमान आहे, भरपूर आपल्याकडे इतके छान छान देव आणि संत आहेत, त्यांच्या कित्येक अनुभूतीचे चॅनल्स तुम्ही बघू शकता. तर जेव्हा तुम्ही हे सगळं करता, देवाचं काही ना काहीतरी करता, त्यावेळेस एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी ताकद तुमच्यामध्ये येते. आणि तुम्ही हे करून बघा. माझी ताकद आणि माझी ऊर्जा मेन हेच आहे की चांगले विचार, चांगलं आचरण. तर ह्या सगळ्या गोष्टी मला अध्यात्मामुळे मिळाल्या. अध्यात्म हा खूप असा जोड शब्द वाटतो पण थोडक्यात सांगते देवामुळे मिळाल्या. तर मला असं वाटतं की तुम्हाला आनंदी राहायचं असेल, आयुष्याचा पुरेपूर मजा घ्यायची असेल, लोकांसाठी काहीतरी करायचं असेल, तर आध्यात्मिक बैठक असणं, काहीतरी स्पिरिच्युअल गोल्स असणं फार महत्वाचं आहे. सो मैत्रिणींनो, ह्या होत्या काही टिप्स ज्या तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही आनंदी आणि उत्साही राहू शकाल. खूप सिरियसली आयुष्याला खूप सिरियसली घेऊ नका. आपल्याला आयुष्याचा क्रम आपला ठरलेला असतो. आपण शिक्षण घेतो, मोठे होतो, लग्न, मुलं होतात, त्यांना सेटलमेंट, घर बांधणं, पैसे कमवणं हे सगळेजण करतात. पण ही एक प्रोसेस आहे. ह्या प्रोसेसमध्ये जगताना किंवा ह्या प्रोसेसच्या मध्ये जाताना आपल्याला आनंद मिळवायचा आहे, आपल्याला काहीतरी नाव कमवायचंय, आपल्याला लोकांसाठी काहीतरी चांगलं करून जायचंय. कारण हे सगळं तुम्ही किती जरी गोळा केलं ना तर मला कधी कधी खूप हसायला येतं. म्हणजे की एवढं आपण काय काय आयुष्यभर झटतो ना, घर करूया, पैसे मिळवूया, तमक करूया, पण वर जाताना आपल्याला काही नेता येत नाही. ही सर्वात मोठी
सर्वात मोठा हा फॅक्ट आहे. तर आपण काय नेणार आहे, तर आपण नेणार आहेत ब्लेसिंग, आपण नेणार आहेत आपण लोकांसाठी केलेली मदत, त्यातनं मिळणारा आनंद, या सगळ्या गोष्टी आपल्या सोबत येणार आहेत. तर मला असं वाटतं की आयुष्य खूप छान आहे, सुंदर आहे, आणि ते सुंदर करायची, आनंदी रित्या जगायची जबाबदारी ही आपली प्रत्येकाची आहे. तर ह्या सगळ्या टिप्स नक्की फॉलो करा आणि मला पूर्ण खात्री आहे की ह्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह निर्माण व्हायला मदत होईल. मी आशा करते मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर ऑफकोर्स लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमच्या सगळ्या मैत्रिणी ज्या तुम्हाला असं वाटतं की त्यांच्या आयुष्यात थोडा उत्साह कमी आहे, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. सी प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात, दिशा नसते, तर आपण जेव्हा असे व्हिडिओज लोकांना देतो तर त्यातनं त्यांना मदत होते. आपल्याला कोणाचेही दोष दाखवायचे नाहीयेत. प्रत्येकाला काही ना काही दुःख हे असतात, पण आपण जर का काही मदत करू शकलो त्यांना, तर त्यांना काहीतरी हेल्प करू शकलो तर त्यांना सुद्धा पुढे जायला मदत होईल. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लवकर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड, आनंदी राहा आणि उत्साही सुद्धा राहा. नमस्कार.